नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चौथा उपास हा पाहणार आहोत उपास या पाठाचे लेखक पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे देश एकुणीश तर आपण लेखकांचा परिचय पाहूया पु ल देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस साली झाला तर मृत्यू दोन हजार साली झाला देशपांडे हे थोर मराठी साहित्यिक विनोदी लेखक नाटककार प्रवास वर्णनकार प्रवास वर्णनकार म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रवास केलेला आहे त्यातील अनुभव त्याचं वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून प्रवास वर्णनकार म्हटलं चतुरस्त्र कलावंत चतुरस्त्र म्हणजे ऑल राऊंडर मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पना शक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांच्या लेखनाचे विशेष तुका म्हणे तुझ आहे तुझ पाशी अंमलदार सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटकं आता त्यांची काही स्वतंत्र नाटकं का आहेत त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत आणि रूपांतरित म्हणजे काही इतर भाषेत आहेत ती त्यांनी ट्रान्सलेट केलेली आहेत मराठीमध्ये म्हणून नाटके सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह एकांकिका म्हणजे पूर्वीच्या काळात जुन्या काळात तीन तासाचे ता का नाटक असायचे त्यामध्ये तीन अंक असायचे परंतु काळांतराने वेळे अभावी आता काही एक एकांकी नाटक निघालेली आहेत ही त्यांची एकांकिका संग्रह आहे खोगीर भरती असामी असामी खिल्ली बटाट्याची चाळ हसवणूक इत्यादी विनोदी लेख संग्रह अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णन व्यक्ती आणि वल्ली गणगोत मैत्र इत्यादी व्यक्तिचरित्रात्मक पुस्तके व्यक्तिचरित्रात्मक व्यक्तीचं चरित्र सांगणारी पुस्तक आहे अशी त्यांची विपुल ग्रंथ संपदा आहे त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे तर आपण आता उपास पाठाचा परिचय पाहूया आता उपास या पाठामध्ये मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प आणि तो संकल्प पूर्ण करताना कसं अंतर पडतं संकल्प करणारी व्यक्ती कशी हास्यात स्पट ठरते हे मजेशीर चित्रण प्रस्तुत पाठात पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे